बोलूं दस सच जोते। पहिला बॉल लेफ्ट केला डीप मध्ये फील्डर आहे, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। एक रन ने सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड ओपन झाले, टीम ने 12-40+ या टीम से देखील एक रन ने दावफलक देखील ओपन झाले 12 टीम सह। पहिल्या बॉल वर एक सिंगल कंप्लीट केली स्ट्राइकिंग इनला बॅट्समन सुशांत नाईक आपल्याला पाहायला मिळतात। या मोमेंटला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फील्डर आहे, एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते। दावफलक फुटे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतं आणि एक रनच्या साह्याने आतापर्यंत दावफलकावर धावा होतात, तर म्हणजे 2 धावा सुरुवातीच्या या 2 बॉलवर। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले। लोअर फिल्डर्स पद्धतीचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल जज करण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना देखील यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालं। डॉट बॉलची समाप्ती होते, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते, 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत। या मोमेंटला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहे, टिपला हा झेल निलेश म्हात्रेने आणि पहिला धक्का टीम 12-40+ या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला बॅकफुटला जाताना पाहायला मिळते, पहिल्या ओव्हरमध्ये 12-40+ संघ, कारण एक फलंदाज आतापर्यंत दशरथ बोरच्या स्वरूपामध्ये गमावलाय 12-40+ या टीमने। प्रकाशजी यांची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रभावित करते टीम बेलापूर 40+ ब संघाला। गोलंदाज सज्ज होते गोलंदाजीसाठी, ओवर द विकेट। या मोमेंटला देखील राजेश भोईरला देखील परतीचा इशारा दिलाय, तू चलते मैं आया, या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। एक फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। हॉजर्ड पे टीम बनाओ, यहां है फर्स्ट गेम बिल्कुल। ऑन हॅट्रिक वर असतील गोलंदाज प्रकाश। सध्याच्या घडीला कालच्या दिवसापासून अनेक गोलंदाजांना संधी मिळाली, परंतु एकाही गोलंदाजाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये दोन विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्यात। ही तिसरी विकेट हॅट्रिक होईल की काय, परंतु या मोमेंटला दिशा दिली, एक रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ झाला, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 3 धावा, अप्रतिम दर्जाचा षटक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला। लाजवाब गोलंदाजी, मंदिरजी नाईक, सोनूभाई मडी आणि बिपिन दादा म्हात्रे यांचं देखील फर्स स्वागत असेल।
होते सुशांत नाईक मागच्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता परंतु एक विस्फोटक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि सामना जिंकला धारावी 40+ या टीमच्या माध्यमातून। सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात वरती विकेट या मोमेंटला देखील व्हाईट बॉलचा इशारा पण सामच्यापर्यंत दर्शवतात 100 स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते या मोमेंटला देखील आणखीन एक वाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय। अशा प्रकारच्या धावा कधी कधी तुम्हाला कठीण काळात देखील घेऊन जाऊ शकतात। सध्याच्या घडीला जर आपण पहिल्या अवघ्या 3 धावा खर्च केला प्रकाशजींनी 2 महत्वाचे विकेट त्यांनी संपादन केले परंतु या मोमेंटला उत्तम जी कुठेतरी थोडस दिशा भरकटतात आणि सुरुवातीचे हे 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळेले। या मोमेंटला स्टेप आउट केलाय नावामध्ये शांतता परंतु खेळीमध्ये आक्रमकता ही भूमिका सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये सुशांतजी नाईक यांची पाहिली आणि त्यांच्या बॅटमधून येतो एक दमदार स्ट्रोक सरस षटकार बॅटफूटला जाऊन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा येतो आणखीन एक दुसरा षटकार दोन षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले। सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय सुरुवातीला कठीण काळाला सामोरे गेले परंतु त्या कठीण काळामधून संधी प्राप्त करून एक दर्जेदार खेळ सध्याच्या घडीला सुशांत नाईक मोठं टार्गेट आमच्या टीमसाठी सेट करायचं आहे हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत एक विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। 2 षटकार आतापर्यंत आलेत उत्तमजी यांच्या या मोमेंटला देखील आपण पाहू शकतो एक रन सिंगल कम्प्लीट होताना पाहायला मिळते। सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला आक्रमण त्यानंतर संयम आदरणीय दैवी काका आपलं देखील सरस स्वागत असेल बॉलर सज्ज होते हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 19 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। धावफलकावर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते या मोमेंटला देखील लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला व्हाईट बॉलचा इशारा पण सामच्यापर्यंत दर्शवतात 100 स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। उत्तमजी कुठेतरी सध्याच्या घडीला महागडा ठरताना पाहायला मिळतात आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या विरुद्धामध्ये आले त्यानंतर दिशा देखील त्यांनी भरकटली हलक्या त्यांनी दिशा दिली परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा बॉल जज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचा 1 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे या मोमेंटला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन होईल मात्र बाद 2 ओव्हरचा खेळ झाला टीमची धावसंख्या 10 रनच्या सरासरीने आतापर्यंत 3 फलंदाज बाद 20 रन
दिल से हम स्वागत करते हैं गोलंदाज सज्ज होते हैं अभिजीत या मोमेंटला देखील व्हाइट बॉल चा इशारा या मोमेंटला देखील इनसाइड एज चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये एक रनच्या साहाय्याने धावफलकावर धावा 22 रन बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अभिजित आतापर्यंत एक रन त्याने खर्च केली 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या मोमेंटला देखील आणखीन एक प्रभावित करणारा फटका सुशांत नाईकच्या बॅटमधून येतोय एक दमदार लाजवाब षटकार टीमची धावसंख्या 27 रन आतापर्यंत धावफलकावर कॅप्टन करावे 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर तुम्हाला टॉस साठी यायचंय आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 32 रन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते आडव्या बॅटने हा प्रभावित करणारा फटका खेळला परंतु फक्त रन मिळेल एकच एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33
सोलह मैच स्टार्ट करा। तर सुधीरजी कुई यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा। या मोमेंटला देखील आपण पाहू शकतो लाईन चांगली होती, प्रभावित केलं बॅट्समन सुशांत नाईकला। गोलंदाज श्रीकांत पाटीलने पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचं षटक मार्गस्थ। तर चला दिवाळे 40+ टीमचा कॅप्टन आणि करावे 40+ टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित। अप्रतिम दर्जाचा फटका सरळच्या दिशेने, हा स्ट्रोक केलाय, हा येतो चौकार आणि या चौकाराच्या साह्याने सदतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 37। या मोमेंटला देखील एक सिंगल कंप्लीट होते, सेकंड रन साठी देखील कॉल होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 39 39 रन। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, या मोमेंटला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न। स्क्वेअर लेगला फिल्डर होता, टिपला हा झेल आणि सुशांत नाईकची खेळी होती संपुष्टात। अडवा बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते। मिस फिडिंग बॅकअप चांगलं मिळालं, तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। एक्केचाळीस रन आणि शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे। तर टॉससाठी या दिवाळे 40+ टीम 40+ टीमचा कॅप्टन दिवाय 40+ आणि करावी 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी। टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 आणि 43 रनचं टार्गेट असेल 43 रनचं बेलापूर 40+ ब संघासमोर। तर दिवाय 40+ टीमचा कॅप्टन आणि करावी 40+ टीमचा कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी।
नवी मुंबई महानाम नगर पालिका मध्ये कार्यरत असलेले आमचे संतोष मलेकर साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय। दिवाला 40 प्लस वर्सेस करावी 40 प्लस। दरम्यान सलामीची जोडी मैदानात निलेश मात्रे आणि करावा संघाने नाणेफेकीत कोल जिंकलेला आहे। निर्णय त्वरित कळवावा। 43 जिंकला 43 कुठे तरी कोणतो उत्तम आणि निलेश बेलापूर 11 संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते 43 धावांचा पाठलाग करायला। आमचे पंच उमेश कोहली नॉर्थ स्ट्राइक एंडला पंच आहेत। आमचे आनंद कोहली स्ट्राइक एंडला आहेत। उत्तम नॉर्थ स्ट्राइक एंडला येतो। निलेश मात्रे पहिले षटक धारावी संघाकडून घेऊन येतो। राजेश भोईर सुरुवातीचं पहिले षटक घेऊन आपल्या संघासाठी राजेश भोईर समोर असेल बेलापूर 11 संघाचा उत्तम। दरम्यान पहिले षटक राजेश भोईर तो उत्तम खूपच छान चेंडू आणि सुरेख अशी कॅच पकडतोय तो मिडॉनला 100 कॅच पकडून पहिला गडी बाद होतो बेलापूर 11 संघाचा शून्यावर उत्तम। मैदानात दाखल होतोय गणेश टोले। गणेश टोले नवीन फलंदाज बेलापूर 11 संघाचा। दरम्यान पहिल्या षटकावर गडी बाद केल्यानंतर पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर पहिल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय राजेश भोईर समोर असेल गणेश टोले। स्लो पद्धतीचा चेंडू चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने। दरम्यान पंच उमेश कोहली यांचा इशारा होतोय वंडी बेलापूर संघाचं खातं खोलतोय एक धाव संख्येने। सुरेख अशी गोलंदाजी करतोय व्हेरिएशन मध्ये बदल करतोय राजेश भोईर। दरम्यान पुढील चेंडू राजेश भोईर टू गणेश टोले पुन्हा स्लो पद्धतीचा चेंडू
चेंडू जातोय आणि येतो पहिला चौकार बेलापूर संघासाठी। मिसफील होतोय क्षेत्ररक्षणाची डीप मध्ये आणि परिणामी चौकार येतोय। संघाची धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होती 5। त्रेचाळीस धावांचा पाठलाग करताना बेलापूर 11 40+ संघ एक गडी बाद 5 धावसंख्या। दरम्यान पहिले षटक मार्गस्थ, पुढील चेंडू टाकतो राजेश भोई टू गणेश टोले। पुन्हा एकदा स्लो पद्धत चेंडू, चेंडू कव्हर डीप मध्ये मारतोय आणि पुन्हा एकदा सेम क्षेत्ररक्षण पंचांचा इशारा चौकार आणि सेम मिसबिल्ड करतोय क्षेत्ररक्षण। सलग दुसरा चौकार आणि सलग दुसऱ्यांदा मिसफील्ड करतो तोच खेळाडू, तोच क्षेत्ररक्षण। सुरेख अशी गोलंदाजी करत असताना मिसफील्ड करतोय क्षेत्ररक्षण। दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, मिडॉनचा क्षेत्ररक्षण डीप मध्ये जातो आणि तो शेतकरी क्षेत्ररक्षण मिडॉनला येतोय। संघाची धावसंख्या 9। पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू टाकायचे शिल्लक। दरम्यान पुढील चेंडू टाकतो राजेश भोई टू गणेश टोले। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू अडवतोय मिडॉनला आणि धावचित करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरतोय। आमचे पंच उमेश कोहली यांचा इशारा येतोय नॉट आउट। धावसंख्या 1 ने वाढते आणि आपला स्ट्राईक एंडला आमचे बंधू मित्र निलेश म्हात्रे ज्याच्या बॅटमधून 77 चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते। गेल्या मोसमात पावसाळी स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून वादली अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली तोच निलेश म्हात्रे। संघाची पूर्णपणे मदार त्याच्यावर असलेली तोच निलेश म्हात्रे स्ट्राईक एंडला। समोर आहे राजेश भोईर फुटास्पर्धा चेंडू, चेंडू होतो कव्हरच्या डोक्यावरून आणि निलेश म्हात्रे बाद होतोय जोरकस माझा प्रयत्न करण्याच्या नादात। निलेश म्हात्रे बॅक टू द डगआउट। दुसरा गडी बाद होतो बेलापूर 11 संघाचा 9 या धावसंख्येवर। एक षटकाचा खेळ समाप्त होतो, एक षटकानंतर धावसंख्या होते 9। 2 गडी बाद 9। 43 धावांचा पाठलाग करताना बेलापूर 11 संघ। गणेश नाही हो, निलेश मात्र आउट। गणेश नवीन फलंदाज होतो बेलापूर संघाचा गणेश म्हात्रे 9-9। सॉरी, त्रेचाळीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या होती 2 गडी बाद 10 बेलापूर 11 40+ संघाची। गणेश मुकादम स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला गणेश म्हात्रे। दोन्ही गणेश आपल्या संघासाठी मैदानात दाखल। दरम्यान 12 40+ संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो नितीन। समोर असेल गणेश मुकादम। डावकूर असा गोलंदाज फुटास्पर्धा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये। पंच उमेश कोहली यांचा इशारा होतोय नितीन दुसरं षटक घेऊन संघासाठी। दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू टाकतो नितीन तू गणेश मुकादम। पुन्हा एकदा सुरेख चेंडू पंच आणि तिसरा गडी बाद होतोय गणेश मुकादम बाद होतोय। चांगली अशी फलंदाजी करताना सुंदर असं एसटीच्या मागे झेल पकडला तो एसटी रक्षकांकडून। बेलापूर संघाला तिसरा गडी बाद होतोय
गणेश मुकादम, सूर्यकशी गोलंदाजी करतो तो नितिन, कृपया पाटील साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सर्व स्वागत असेल बेलापूर शाबास संघाकडून। दरम्यान नवीन फलंदाज अभिजीत परशुराम पाटील साहेब कृपया या व्यासपीठावर आयोजकांमार्फत आपलं सर्व स्वागत असेल। दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू टाकतो तो नितिन, नवीन आलेला फलंदाज अभिजीत, दुसरे षटक प्रगतिपथावर मार्गस्थ, षटकातील पुढील चेंडू टाकतोय नितिन, समोर असेल नवीन आलेला फलंदाज अभिजीत, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडू होते मिड विकेटच्या दिशेने, चेंडू अडवतोय। दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या होती ती 12, 3 गडी बाद। सूर्यकशी गोलंदाजी करतोय नितिन, दरम्यान पुढील चेंडू, समोर असेल गणेश म्हात्रे, पुन्हा एकदा अकुटपद चेंडू, पुन्हा एकदा अपील होतोय, पंच उमेश कोहली फेटाळतायत, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय। सूर्यकशी गोलंदाजी नितीन करतोय, दरम्यान पुढील चेंडू नितीन, समोर असेल गणेश म्हात्रे, पुन्हा एकदा त्रिफला चीत करतोय सूर्यकशी गोलंदाजी आणि गणेश म्हात्रे बॅक टू द डगआउट। बेलापूर संघाचा चौथा गडी बाद होतोय, गणेश म्हात्रे पॅवेलियनच्या दिशेने परत येतोय। दरम्यान आमचे फणसवाडा गावचे आनंद कोहली या व्यासपीठावर, सूर्यकशी गोलंदाजी स्वतःच्या गोलंदाज दोन गडी बाद करतोय। दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, अजूनही शिल्लक, नवीन आला फलंदाज होतो तो उत्तम, कुठेतरी बेलापूर संघ अडचणीत सापडताना दिसतोय, 43 धावांचा पाठलाग करताना नवीन फलंदाज दाखल होतो मैदान उत्तम। दरम्यान नितीन टू उत्तम, दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू ढकलतोय मिड विकेटमध्ये। दरम्यान एक धाव पूर्ण करता दोन्ही फलंदाज आणि दुसरा षटक संपतो, दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या होती बेलापूर संघाची ती 13, 4 गडी बाद, अजूनही 30 धावांची आवश्यकता। इक्वेशन असेल 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू। सूर्यकाचं आयोजन शाबास फणसवाडा 40+ संघाकडून, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मेहनत करून हे आयोजन सूर्यक आपल्याला पाहायला मिळते आयोजकांकडून। आमचे मैदान, ज्या मैदानासाठी आम्ही सर्वजण सातत्याने आपल्या हक्कासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत, तेच हे मैदान शाबाज फणसवाडा गावदेवी ग्रामस्थ मंडळांचं। दरम्यान तिसरं षटक घेऊन होतोय सुशांत नाईक, समोर असेल राकेश बंडुके साहेब, या आपलं सर्व स्वागत आहे आयोजकांकडून। दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुशांत नाईक टू उत्तम, सुरेख चेंडू अकुट पद्धतीचा चेंडू जातो निर्धाव,
अजूनही 11 चेंडूमध्ये 30 धावा करण्याची आवश्यकता। मॅचमध्ये परत ओपन करण्यासाठी षटकांची आतषबाजी करायला लागेल। पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, सुशांत टाकतोय फलंदाजी करता चांगली अशी फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली तो सुशांत नाईक स्वतः षटक हटवतोय संघासाठी। दरम्यान पुढील चेंडू सुशांत टू उत्तम, पुन्हा एकदा चेंडू जातो पवनच्या दिशेने आणि सुरेख असं झेल पकडतोय क्षेत्ररक्षक। संघाचा पाचवा गडी बाद होतोय बेलापूर इलेव्हन संघ फोर्टीपर संघाचा उत्तम बाद होतोय। दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो राजेश पाटील, सुरेख अशी गोलंदाजी दारावे फोर्टी प्लस संघाकडून नितीनने केली, त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ सुशांत सुद्धा सुरेख असे षटक हाताळतोय। चांगली अशी फलंदाजी केल्यानंतर दरम्यान बेलापूर संघाची धावसंख्या स्थिर स्टेबल 13, लास्ट ऑफ 5 विकेट्स। दरम्यान नवीन आला फलंदाज डावखुरा राजेश पाटील, गोलंदाजी करतो तो सुशांत नाईक। दरम्यान पुढील चेंडू सुशांत टू राजेश, पुन्हा एकदा धोरकस पद्धतीने तेवढ्या ताकदीने चेंडू टोलावलाय। पहिला षटकार होतो बेलापूर 40 प्लस संघाकडून राजेश याच्या बॅटमधून, पंच उमेश कोहली यांचा इशारा होतो षटकार। अजूनही अजूनही 8 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता, असे षटकार राजेश याला मारायला लागतील मॅच जिंकायची असेल तर। दरम्यान पुढील चेंडू टाकतो सुशांत, पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू आणि फलंदाज बाद होतोय बेलापूर 40 प्लस संघाचा, सहावा गडी बाद होतोय अभिजित याच्या रूपात। छान असं कमबॅक करतोय सुशांत नाईक, अगोदरच्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर बेलापूर संघाचा सहावा गडी बाद होतोय अभिजित। अजूनही 7 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता। तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक, सुरेख अशी गोलंदाजी करतो सुशांत नाईक। शेवटचा चेंडू टाकतो सुशांत, समोर असेल राजेश पाटील, पुन्हा एकदा चेंडू आपटतोय तेवढाच जोरकस पद्धतीने मारतो चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने। दरम्यान 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, छान रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती ती 21। अजूनही 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता बेलापूर 11 40 प्लस संघाला जिंकण्यासाठी। हॅलो, दरम्यान 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता, षटकार चौकारांची आवश्यकता बेलापूर 40 प्लस 11 संघाला मॅच जिंकण्यासाठी। दरम्यान शेवटचा षटक घेऊन येतोय तो गजानन दारावे 40 प्लस संघाकडून।
समोर असे निलेश बॅट्समन नवीन फलंदाज पुन्हा फुलटोस पद्धत चेंडू चेंडू कवरच्या दिशेने मारतोय दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते अजूनही पाच चेंडू एकवीस धावा पाच चेंडू मॅच जिंकण्यासाठी अजून जिंकण्यासाठी पाच चेंडू मध्ये एकवीस धावा करण्याची आवश्यकता दरम्यान पुढील चेंडू टाकतोय गजानन टू राजेश पाटील दरम्यान खोलवर पद चेंडू चेंडू मिसफील्ड होतोय चेंडू येते चौकार संघाला ज्या चौकार षटकांची आवश्यकता आहे त्यापैकी पहिला चौकार येतोय राजेश पाटील याच्या बॅटमधून सुरेखाशी फलंदाजी करतोय राजेश पाटील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मालला चौकार अजूनही चार चेंडूमध्ये सतरा धावा करण्याची आवश्यकता बेलापूर 11:40+ संघाला चार चेंडू सतरा धावा सतरा धावा चार चेंडू समीकरण असेल बेलापूर संघापुढे दरम्यान पुढील चेंडू टाकतोय गजानन समोर असेल राजेश पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू टोलावतोय मिड विकेटच्या दिशेने फल क्षेत्ररक्षण अडवतोय दरम्यान दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज अजूनही तीन चेंडू पंधरा धावा सामना जिंकण्यासाठी बेलापूर 11:40+ संघाला दरम्यान पुढील चेंडू टाकतोय गजानन टू राजेश पाटील पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षण येतोय आणि झेल सोडला जातोय लॉंगॉनला पंच उमेश कोहली यांचा इशारा होतोय चौकार लॉंगॉपला झेल सुटला जातोय आणि दरम्यान समीकरण असेल दोन चेंडू अकरा धावा स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस म्हणजे याचाच अर्थ दोन चेंडूवर दोन षटकार मानण्याची आवश्यकता मॅच जिंकायची असेल तर बेलापूर 40+ संघाला अकरा धावा दोन चेंडू अकरा धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम त्याच नियमानुसार दोन षटकारांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बेलापूर 40+ संघाला दरम्यान गजानन टू राजेश पाटील पुन्हा एकदा जोरकस चेंडू मारतोय आणि येतो षटकार छान असे फलंदाजी पंच उमेश कोहली यांचा इशारा होतोय ज्या षटकाची आवश्यकता होती त्यापैकी पहिला षटकार राजेश पाटील याच्या बॅटमधून होतोय आता समीकरण असेल एक चेंडू पाच धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम सोरेक अशी फलंदाजी दोन षटकार एक चौकाराच्या साह्याने करतोय राजेश पाटील आपल्या संघासाठी एक चेंडू मध्ये अजूनही पाच धावा करण्याची आवश्यकता मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी त्याची ख्याती असलेला तोच राजेश पाटील एक चेंडू पाच धावा कंपल्सरी चेस स्पर्धा नियम असेल म्हणजे याचाच अर्थ शेवटच्या चेंडूवर असाच षटकार मारा लागेल फलंदाज राजेश पाटील याला एक चेंडू पाच धावा एक चेंडू सुरेख अशी फलंदाजी करतो राजेश पाटील शेवटच्या चेंडूवर अजूनही षटकार मारण्याची आवश्यकता सामना निर्णायक क्षणी एक चेंडू पाच धावा गजानन समोर असेल राजेश पाटील
पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या डोक्यावर आणि सामना जिंकवतोय राजेश पाटील. सूर्यकाशी फलंदाजी पंत उमेश नाईक मुळेश कोल्यांचा इशारतोय. सूर्यकाशी फलंदाजी राजेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. क्रमांक पाचव्या स्थानावर फलंदाजी करायला आला राजेश पाटील. खरंच छान अशी फलंदाजी आपल्या बॅटमधून पाहायला मिळाली. शेवटच्या दोन चेंडूवर 11 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या दोन चेंडूवर षटकार मारतोय तो राजेश पाटील आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. महत्त्वाची कामगिरी करतोय राजेश पाटील. 8 चेंडूमध्ये 30 धावांची धुवाधार पारी खेळ ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल तो राजेश पाटील. खरोखर आपलं अभिनंदन. तसंच बेलापूर 40+ संघाचा सामना जिंकल्यानंतर अभिनंदन. तसंच दरम्यान 8 लाख 12 हजार 40+ आपलं सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं. 12 हजार 40+ कर्णधार. दरम्यान आमचे भोला कोली संतोष मल्लेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे.